आज असं वाटतंय की मी तुझ्या हल्लीला आलोय. काकाईच हातात घेतलेली आहे तलवार. भुर्जी पाव खायला. नमस्कार मंडळी, मी आहे राहुल म्हात्रे आणि पुन्हा एकदा आपल्या आर आर म्हात्रे युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत ते म्हणजे कर्जत येथील नोव्हेंबर फार्महाऊसची मंडळी ऑफिस स्टाफ इथे रेडी आहे. मी ॲक्च्युली ट्रायपॉड आणलं नाही तर अक्षयने ट्रायपॉड आणलं सांगितलं, त्यांनी निकॉन कॅमेऱ्याचाच ट्रायपॉड घेऊन आलं. आता आमची गाडी आहे कुठली? हात गाडी बुक केलेली आहे. हात गाडीवर 7 जण जाणार आहे. तर भाई काय सांगाल, आजचं कसं प्लॅन असणार आहे आपलं? आणि कसं काय, कुठून जायचं आहे? आणि बेलापूरवरून आपण निघणार आहोत थेट कर्जत. गाड्यांचं नियोजन कसं आहे? बाईक आहेत आपल्याकडे आणि एक मोठी गाडी. फायनली आमची गाडी आलेली आहे. बघा, तर आमचं जेवढं सामान आहे ना, पहिला डिक्की मध्ये टाकून घेतो आम्ही फटाफट. 6-7 जण श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, मेदारचा राजा श्री उल्ली गेम्मा देवी नमहा. चला, देवीचं नाव घेऊन आता आम्ही सर्व सामान यामध्ये ठेवलेलं आहे. हे सर्व मंडळी आता चाललेले आहेत आणि आमचा मेन हिटलर ज्यांनी खास सर्व नियोजन केलं ते म्हणजे आदर्श. आदर्श, तुम्ही पुढे जाणार ना? आदर्श सर्व बाईकवर जाणार आहेत आणि आम्ही फोरल दुबे फुल माझ्या फुल धमाल करणे की सामने देख सकते हो हमारे भानुशाली साहब बैठे सब वही अभी गाइडेंस करेंगे ड्राइवर को और हम पीछे बैठने वाले हैं. जगह होते है कि नहीं पता नहीं हमको, लेकिन देखेंगे कैसा होता है. अभी मेरे मुंह से अभी हिंदी आ रहा है लेकिन हाँ यस यस यस. चलो, टपावर बसणार आहे आम्ही, टपाच्या टपावर बसणार आहे. ओके, चलो बाय बाय. चला बोला गणपती बाप्पा मोरया. पुणे 117 उरण 22 किलोमीटर राईट साईड आहे, जेएनपीटी राईट साईड आहे. तर आपण लेफ्ट साईडला गोव्याच्या दिशेने चाललेलो आहोत, गोवा पुणेच्या दिशेने. बघा, आणि डायरेक्ट इथून आता आपण पलसपला निघणार आहोत. राजमार्ग क्रमांक 48 वरील कोणतीही टोल पावती. गाडी आमची सुटली. वावरले गाव आहे बघा, इथे बस थांबा, बस स्टॉप आहे. इथे पोहोचलेले आहोत आमची मंडळी. काही का अजून येतात मागून, कुठे आहेत रे अक्षय? अजून ती चिकन लेने के लिए गए. तो अभी चिकन लेंगे और हम आगे बढ़ेंगे. तो यहाँ से कितना दूर है अभी तक? 10 किलोमीटर ना. यहाँ से मतलब इथून 10 किलोमीटर अजून तो आमचा फार्म हाउस आहे. तर जाऊया थोड्या वेळात पोहोचू आपण. तर मित्रांनो, फायनली आम्ही बघा औदुंबर फार्म हाऊस आलेलो आहोत आणि आमचं स्वागत इथे पावसाने केलेलं आहे. बघा, खूप मस्त असं वातावरण. जी मच्छी घेतली होती ना आपण, सुरमय वगैरे, ते सर्व इथे फ्राय करायला दिले. फ्राय करायला दिले तिकडे, फ्राय करायला दिले. स्वतःहून बनवणार ते सर्व बनवून आपल्याला देणार. तर मित्रांनो, इकडे कधी याल तर तुम्ही तुमची स्वतःची मच्छी पण घेऊन येऊ शकता. काय काय आणखी फॅसिलिटी आहे आपली इथे, काय काय सांगाल? इकडे म्हणजे जेवणाच्या बाबतीत जेवणाचं आणि राहण्याचं वगैरे सर्व. राहण्याचं 24 तासाचं आपलं पॅकेज असतं. त्यामुळे 1500 रुपये पर पर्सन घेतो आपण. त्याच्यामध्ये संध्याकाळी आल्यानंतर 6 असतो, रात्री 10:30 जेवण असतं, 12:00 आतमध्ये 12 वाजे पण आपलं टायमिंग आहे जेवणाचं. सकाळी 6 नसतं 9:30, दुपारचं जेवण 1:30 असतं आणि संध्याकाळी 4 वाजता 10 घेऊन चेकआउट असतं. आणि जी आता आम्ही मच्छी वगैरे आणतो आता दिली, त्याचं काय चार्ज लागते काय वगैरे? किलो मागे 300 रुपये पर केजी. म्हणजे हा फ्राय वगैरे करायचं, फ्राय करायचं असेल आयदर मसाल्यामध्ये बनवायचं जे कसं पद्धतीने विकायचं. आणि त्याचा रेट कसा आहे मसाल्यामध्ये? एक्स्ट्रा आणखी काय करायचं? नाही, पर किलो वाईज 300 रुपये तुम्ही घेता. आणखी काय काय म्हणजे? स्विमिंग पूल आहे, रेन डान्स, कॅरम आहे, रॅकेट आहे, त्यानंतर साऊंड सिस्टम आहे. ओके, साऊंड सिस्टम आपलं 12 वाजेपर्यंत असते. 12 वाजेपर्यंत आपण ब्लूटूथ स्पीकर देतो, त्यामध्ये कराओके आपल्याकडे आहे सेपरेट. रात्री कॅनला कसं काय नेहमी ओपन असतं?
नेहमी विकेंडला फुल असतं. मधल्या दिवशी आपण वेगळ्या पद्धतीनं काय तुमच्यावरती डिपेंड असतं की 10 लोक आहेत, 15 लोक, 20 लोक असेल आपण प्रायव्हेट देतो. पण इथे येण्यासाठी जी सुविधा बघितलं तर बाईक येताना पण प्रॉब्लेम येते, त्यासाठी काय पावसाळी प्रॉब्लेम येते आणि गावचा फील आला पाहिजे, त्यामुळे तो रस्ता तसा ठेवलेला जाणून बुजून गावचं वाटते. बरोबर, एकदम गावचं वातावरण वाटते बघा. पूर्णपणे येताना पण गावचं वातावरण, आपले सगळे डांबरे रस्ते आहेत किंवा सिमेंट कॉम्प्लेक्स आहे, तर आपण मुरमाचा रस्ता गावाचा आल्यासारखा. इकडे आल्यानंतर इकडचं वातावरण तुम्ही बघितलं तर कोकणासारखी व्यवस्था आहे वाटते. आम्ही नंतर माझ्या घेण्यात आपल्याला येईल, मजा घेऊया. पूर्णपणे इथे ढकल ढकली चालू आहे थोडी, दाखवू आपली टीम मध्ये. आणि हे सर्व ही आमचे टीम मेंबर आहेत इथे बघा. इंट्रोडक्शन मॅडम काय, आपलं नाव काय, सर्व इंट्रोडक्शन द्या जरा. काय नाव काय आपलं? पूजा कदम. पूजा कदम मॅडम आहेत इकडे, अजय सर आहेत, या पूजा मॅडम आहेत, दीप्ती काय दीप्ती साळवी आणि काय बोलणार अक्षय, कसा वाटते माहोल, कसा इकडचा, काय सांगायला? माहोल एक नंबर आहे. सहज असं वाटतंय की मी तुझ्या हल्लीला आलो. भुर्जी पाव टेस्ट करून सांगा आपल्याला मस्त पैकी कसे आहे काय. अगर स्कॉरो केला असेल तर मी गाणी गाईन इथं बसतो की. हॅलो हॅलो रुपेश, मॅडमला माझी चिंता आहे बघा. ज्याला कोणाला गाणी गायचं असेल ते गाऊ शकतं, फक्त येते जरा सेफ्टी. तर तुम्हाला इथे काय पाहिजे ते भेटून जाईल बघा. थम्सअप वगैरे, आता आम्हाला थम्सअप पाहिजे, आम्ही यांना सांगितलं. तुम्ही तुमचा माल आणू शकता आणि जर संपला असेल तर यांच्या इथनं मागू शकता, यांच्या इथून तुम्हाला सर्व भेटेल बघा. हे बघा, 3 थम्सअप सांगितले लगेच, 3 थम्सअप हे तुम्हाला भेटून जाईल. काय आणखी कोल्ड ड्रिंक्समध्ये काय काय येते? स्प्राईट एक आहे बघा, थम्सअप स्प्राईट आणि सोडा तुम्हाला भेटून जाईल. तुम्ही कसा वाटला औदुंबर फार्म हाऊस? मस्त असतं, एकदम नॅचरल, एकदम मस्त गावचा, गावची फिलिंग येते. गावची फिलिंग फुल फिलिंग गावचे, फुल एन्जॉय दुबे. आता आम्ही कोलंबे वगैरे सुरमे वगैरे आणलेली, ते आता फ्राय करून दिलेले आहे. सर्व फ्राय झाली का म्हणजे सुरमे वगैरे सर्व फ्राय झाली ना? सुरमे नाही झाली, फक्त आता हे कोलंबे होतात ना. केला तू तलूनच करतात डायरेक्ट. हे काय बनवत इथं? राईस. इकडे राईस आहे आणि इकडे कोलंबिया फ्राय. तर मित्रांनो, आता रात्रीचे 3:30 वाजलेले आहेत. अजून मंडळी पाहू शकता नाचत आहेत. मला आलेली आहे झोप, पण मी झोपलो तरी मला उचलून स्विमिंग पूलमध्ये फेकतील. सगळी अतरंगी मंडळी आहेत, त्यामुळे झोपणं खूप कठीण आहे. तरी जातोय, थोडा बसतोय. आता सकाळचे वाजले ते म्हणजे 6:45 आणि आपण पाहू शकता माहोल, कोणी झोपलेलं नाही आहे. झोपलेले आहेत ते फक्त फार्म हाऊसवाले. आता ते थोड्या वेळात उठतील म्हणजे आम्ही त्यांना उठवणार आहोत चहा पिण्यासाठी. सकाळचे वाजले 8:30. काय काका नाश्त्याला काय? कांदा पोहे. कांदे पोहे बनवलेत.
आणि आपले कांदे पोहे रेडी होत आहेत. 5 मिनिटाचा फक्त अवधी आहे. फोडणीला कांदा वगैरे सर्व टाकलेलं. काय काय टाकलेलं ते? तेल, कांदा, शेंगदाणे, कढीपत्ता, जिरं, राई. आता त्याच्यावर आपल्याला फक्त पोहे टाकायचे आणि हालत मारायचे. हो, 5-10 मिनिटात होऊन जाईल ना? इकडे एक्स्ट्रा असं कुठं नाही काय? म्हणजे आता जर 15 वरती पब्लिक आली त्यांना आम्ही एका रूम मध्ये 6 टाकतो. साहित्रिक 18 आणि वरती आम्ही कमीत कमी 12-13 वरती टाकतो. हा वरती बघा इकडे. म्हणजे 20-25 जण यायचे असेल ना तर येऊ शकता. इकडे पण आहे त्यांची. अवदुंबर फार्म हाऊस शिर्डीच्या साईबाबा समोरला दिसतील तुम्हाला. कॉन्टॅक्ट नंबर पण आहे यांचा इथे. 2 कॉन्टॅक्ट नंबर बघा. जीपे पण करू शकता. सर्व गणपती बाप्पाची मस्त व्यवस्था होते आणि घर एकदम आहे त्यांचं. इकडे पण तुम्हाला झोपण्याची व्यवस्था करून देतील ते. हे स्पेस आहे इथे. तुम्हाला राहिलेली काही 4-5 मंडळे असतील जर 20 वरती कोण आलं तर त्यांची पण राहण्याची सोय इथे ते करून देतात. तुमची टीम मोठी असेल तर तुम्ही नक्की या. काही प्रॉब्लेम येणार नाही इथे राहण्याविण्याचा. तेच मला प्रश्न पडला होता जर 15-16 मंडळी आली तर काय होईल, म्हणजे राहू शकतात की नाही. आणि इकडे सर्व आता रेडी झालेले आहे. आम्ही पण काकाहीच हातात घेतलेली आहे तलवार. काका तलवार चालवतात बघा. काय बनते? कांदे पोहे. पोहे बघा. औदुंबरचे सकाळ स्पेशलिस्ट कांदे पोहे. घरात चाललेलं आहोत. ते कशासाठी चाललेलं आहोत मला सांगा. आपण घरात सणसणीत कांदे पोहे खाणार आहोत. हा, त्याचा अलर्ट देण्यासाठी आपण घरात चाललेलं आहोत. आणि हा आहे औदुंबर फार्म हाऊस. बघा, कधी यायचं असेल तर इथं नक्की येऊ शकता. मस्त आहे. म्हणजे मी तर सांगेन विकेंडचा प्लॅन करूनच या. म्हणजे एंडिंगच्या दिवशी सॅटरडे संडे असा सुट्टी घेऊन धमाल मस्ती कराल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. इकडे तुम्हाला बसण्याची खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आहे. तुम्ही काय आणलात तर आणू शकता इथे. बघा, स्पीकर विकर इथे सर्व आहेत. काल आम्ही याच स्पीकर व सर्व नाच गाणं एकदम मजेत. माईक पण तुम्हाला देतात. कॉरोके सिस्टीम असते. तुम्हाला कॉरोके माईक आणि हा स्पीकर 12 देतात. 12 हा मोठा स्पीकर आहे ना, हा तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हा मोठा स्पीकर वापरू शकता. रात्रभर वापरू शकता, काही टेन्शन नाही. फक्त रात्री 2 की थोडा आवाज कमी करणं सांगतात. बाकी काय नाही, म्हणजे त्यांना पण झोपत असते तिथं. कारण तिथे ही मंडळी पण इथेच राहतात. महत्त्वाची स्थळं आहेत ना या स्पॉटपासून. म्हणजे उदाहरणार्थ ढागवैरी, कोंढाणे लेणी, माथेरान, सोनगिरी, पेठ, राजमाची किल्ला, हे सर्व स्पॉट आहेत ना. हे बघा, इथं त्याही त्याचं बोर्ड लावलेलं आहेत. म्हणजे तुम्ही जाऊ शकता इथून जर जायचं असेल तर. इथं स्टे करून दुसऱ्या दिवशी तुम्ही ट्रेकिंगला जाऊ शकता. मस्त स्पॉट आहे. रेडी आहे कांदा पोहा. लिंबू मार्के. पोहे कसे झाले? टेस्ट कशी आहे? सुपर सुपर. बघा, औदुंबरचे कांदे पोहे सकाळ सकाळ. रुपेश एक दे मला, बघून दे टेस्ट कशी आहे. बघूया औदुंबर स्पेशल कांदा पोहा. झाले एवढे? बाकी झोपलेत बघूया. उठले तर येतील, नाही तर उठलेत. बघा, काही मंडळी आता हळूहळू उठायला लागलेले आहेत. कांदे पोहे एवढे भारी झालेले आहेत ना. बघा, पहिली डिश फस्त केलेली आहे. दुसरी डिश आता घेतोय. टाका टेस्टी कांदे पोहे. बघा, लगेच दुसरा पण माणूस आलेला आहे. आज बहुतेक हीच मंडळी सर्व कांदे पोहे फस्त करणार आहेत. काका मला एक चहा पण द्या. कांदे पोह्यांसोबत चहाचा स्वाद घेऊया. आता आपण क्षणभर विश्रांती घेऊया, कारण की झोपच नाही रात्रभर. रात्री 8 ते सकाळी आता किती वाजले? 10:15 झालेले आहेत. झोपच नाही भेटलेली पाहिजे. तशी लावलेली आहे. कोणी यायला नको, नाही तर उचलून परत स्विमिंग पूलमध्ये घेऊन जाते. अशी गत आहे. तर कडी लावून बसलेलो आहे. झोपतो आम्ही. चला झोपूया. दुपारची जेवणाची व्यवस्था आणि ही जुनी आठवण जे आपण अशा पद्धतीने बघा बोटामध्ये घ्यायचो. मला खूप भूक लागलेली आहे. आणि डिशभर बघितली तर भाकरी, भात, बटाट्याची भाजी, मटर, डाळ, कांदा आणि हे मस्त वेगळे असे.
मैडम काय सांगाल, कशी आहे डिश, काय वाटते डिश बद्दल, काय बोलाल? छान आहे, चला आणि जाऊया आता पुढे बघू. तर मित्रांनो या जेवण करूया मस्त पैकी औदुंबर फार्म हाऊस मधला. हा व्हेजिटेरियन म्हणजे आज शनिवार आहे, आज उपवास आहे, त्यानिमित्त हा भाजीचा जेवण आहे बघा. बघा भात भाकरी पनीर डाल असं लोणचं आणि ते नल्ली बोलतात ना, ते आपण खायचं होतं. काय बोलतात त्याला, फ्रायम्स. ते मस्त पैकी त्याही बनवलेलं, जबरदस्त वाटला जेवण. आणि आता जर बघायला गेलं ना तर नवीन टीम पण आलेली आहे ना इथं. ओके, बरोबर. आता आमचं आउट होण्याचं टायमिंग आलेलं आहे, ऍक्च्युली 4 पर्यंत अन्न, आता 3 वाजले, एक तासच राहिले. आता आम्ही आउट होणार इथून म्हणजे बाहेर, आणि लगेच दुसरी मंडळी आलेले आहेत त्या फार्म हाऊसवर, तर ते याच्यामध्ये आमची जागा घेणार आहे. मित्रांनो काकांबद्दल बोलायचं तर सर्व सुख सुविधा म्हणजे एखाद्या मुलाप्रमाणे तुम्हाला वागणूक इथे दिली जाते. बघा शेवटला एंडिंगला पण विचारतात की बाबा चहा पाहिजे काय, आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं चहा इकडे तुम्हाला पुरवला जाते. बघा ICICI कुठली कंपनी आहे, ICICI वाले मंडळी आलेले आहेत. बघा ICICI होम फायनान्स, आमची जागा भरण्यासाठी. तर मित्रांनो काल आम्ही इथे आलो होतो 7 तारखेला शुक्रवारी, आणि आज शनिवारी आम्ही घरीच आलेलो होतो. बघितलं तर इथून बेलापूर रेल्वे स्टेशन ही बस भेटलेली आहे. बघा पनवेल स्टेशनला थांबला, गाडी पकडून आता आणि आजची व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल व्हिडिओला नक्की लाईक करा, आणि चॅनलवर जर नवीन असेल ना चॅनलला नक्की सबस्क्राईब.